प्रत्येकी यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजकीय यशामागेही त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. या दोघांची भेट कशी झाली, हा त्यांचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राजकीय प्रवासात उद्धव ठाकरेंनी अनेक चढउतार अनुभवले. शिवसेनेची धुरा हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरेंनी अनेक कसोटीचे क्षण अनुभवले. नारायण राणे यांचे बंड असो किंवा मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने सुरुवात केलेला झंझावात असो, या सर्व कठीण काळात उद्धव ठाकरे यांना पत्नी रश्मी यांनी खंबीर साथ दिली. रश्मी ठाकरे या मुळात शांत स्वभावाच्या आहेत. त्या मितभाषी असल्या तरी निश्चयी आहेत. त्या स्वतःला नेहमी कामामध्ये गुंतवून ठेवतात अशी माहिती त्यांचे काका दिलीप शृंगारपुरे यांनी एका मुलाखतीत दिली. रश्मी ठाकरे यांचा जन्म डोंबिवलीत एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लग्नाआधीचं त्यांचे आडनाव पाटणकर आहे. 80 दशकात डोंबिवलीच्या वझे केळकर कॉलेजमधून त्यांनी पदवी मिळवली. त्यांचे वडील माधव पाटणकर यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे. रश्मी ठाकरे यांच्यावर त्यांचे आई वडील आणि सासू सासऱ्यांचा प्रभाव आहे. कौटुंबिक संस्कारांमध्ये मुले घडतात यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळेच सत्ता आणि लोकप्रियतेची हवा कधी त्यांच्या डोक्यात गेली नाही असं शृंगारपुरे यांनी सांगितलं. 1987 साली रश्मी ठाकरे LIC मध्ये नोकरीवर रुजू झाले. कंत्राटी स्वरूपाची ही नोकरी होती. LIC मध्ये नोकरी करत असताना त्यांची जयवंती ठाकरे यांच्याबरोबर मैत्री झाली. जयवंती या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बहीण आहेत. जयवंती यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली. उद्धव ठाकरे त्यावेळी राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. ते फोटोग्राफी करायचे. त्यांनी एक ॲड एजन्सीसुद्धा सुरू केली होती. या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत झाले. नंतर 13 डिसेंबर 1989 रोजी दोघे विवाहबद्ध झाले. रश्मी ठाकरे यांचा राजकीय निर्णयांमध्ये किती सहभाग आहे हे ठाऊक नाही, पण शिवसेनेच्या कठीण काळात त्यांनी पक्षाला बांधून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आजही शिवसेनेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांचा वावर नक्कीच पाहायला मिळतो.